मुद्द्यावरून राज्यात राजकारण पुन्हा तापलंय. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याचा शालेय अभ्यासक्रम हा आराखडा SCERT नं जाहीर केलाय आणि त्यातील स्वभाववृत्ती घटकाची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीतील श्लोकाचा वापर करण्याचा निर्णय हा वादग्रस्त ठरू लागलाय. शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती चालणार नाही असा पवित्रा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी घेतलाय. नव्या शैक्षणिक धोरणात देशातील पारंपरिक प्राचीन ज्ञानाची विद्यार्थ्यांना ओळख करून देण्यासाठी भारतीय ज्ञान प्रणाली घटकाचा समावेश करण्यात आला. राज्याच्या आराखड्यात सुद्धा प्रत्येक विषयाच्या अभ्यासक्रमात भारतीय ज्ञान प्रणालीवर भर देण्याची सूचना देण्यात आली आहे. मात्र मूल्य आणि स्वभाववृत्ती घटकांची ओळख करून देण्यासाठी मनुस्मृतीतील श्लोकाचा वापर करण्याच्या निर्णयावरून आतापासून टीका सुरू झाली आहे. त्याला आम्ही सगळ्या गोष्टी तपासल्या जातील. मनुस्मृती असेल तर ते अजिबात चालणार नाही आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तपासून देशामध्ये सत्तेचं परिवर्तन आहेच आणि त्याच्यामुळे मनुस्मृती या देशामध्ये कदापि चालू देणार नाही ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. मनुस्मृतीमध्ये दलित आणि महिलांना अस्पृश्य लेखले आहे, त्यामुळे मनुस्मृती असमानतेचं प्रतीक आहे. म्हणूनच महाराष्ट्र राज्य माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, आम्ही आपणास रिपब्लिकन पार्टी आपल्या खरात पक्षातर्फे मागणी करत आहे की या अभ्यासक्रमामध्ये मनुस्मृतीमधील मानाचे श्लोक त्वरित मागे घ्यावेत. विरोधकांकडून टीका आणि आरोपांच्या फैरी सुरू झाल्यानंतर राज्य सरकारकडून बाजू स्पष्ट करण्यात आली. मनाचे श्लोक महाराष्ट्रात वर्षानुवर्ष म्हटले जातात याकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लक्ष वेधलं, त्यामुळे ते अभ्यासक्रमात आणले जात आहेत की नाही मला माहीत नाही, मात्र विनाकारण संभ्रम तयार करण्याचा प्रयत्न चुकीचा असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. मनाचे श्लोक जे आहेत हे या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष त्या ठिकाणी म्हटले जातात, ऐकले जातात, बोलले जातात, त्यामुळे आता ते अभ्यासक्रमात आहेत की नाहीत हे मला माहिती नाही, मी ते काही तपासलेलं नाही. पण एक गोष्ट निश्चितपणे सांगतो, विनाकारण संभ्रम तयार करायचा हा जो प्रयत्न आहे हा चुकीचा आहे. पब्लिक डोमेनमध्ये टाकल्यानंतर जी ऑब्जेक्शन्स येतात त्याच्यावर शासन निर्णय घेत असतं आणि त्याच्यामुळे जी काय ऑब्जेक्शन येतील त्याच्याबद्दल योग्य ते निर्णय शासन घेणार, त्यामुळे शासन निर्णय घेण्यापूर्वी अशी काही आरडाओरड करणं पूर्णपणे चुकीचे आहे. राज्यमंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना भाषा विषयांच्या अध्ययनात मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा 12वा अध्याय पाठ करावा लागणार आहे. मात्र मनुस्मृतीतील श्लोकाचा वापर करण्याचा निर्णय राजकीय वादाला निमंत्रण देणारा ठरू शकतो. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नमस्कार, मी मनाली, न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. येणाऱ्या सकाळचे 9 वाजता दिवसभरातल्या सगळ्या बातम्या